नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. बघूया आजचा स्टारचा वार. परदेशी बढई समाजाचा सामूहिक विवाह सोहळ्यात सात जोडपी विवाहबद्ध. विदर्भीय परदेशी बढई विकास संस्था नागपूर मागील 16 वर्षापासून समाजातील गोरगरीब लोकांना सहकार्य करीत सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन अक्षय तृतीयाच्या पावन पर्वावर दरवर्षी करण्यात येते. समाजातर्फे नंदनवन येथील NIT मैदान येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन ऊर्जामंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर कोहळे, ललित कनोजे यांच्या उपस्थितीत सामूहिक विवाह सोहळ्यात मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते. परदेशी बढई समाजाच्या वतीने सामूहिक सोहळा 17 वर्षापासून विदर्भामध्ये नागपूर शहरामध्ये हा आम्ही राबवत आहो. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ह्या विकासासाठी आणि लोकांचे श्रम आणि पैसा वाचावा याकरता आम्ही हा सोहळा राबवत आहो. तसेच विद्यार्थ्यांचे गुणवंत विद्यार्थ्यांचे त्यांचाही सत्कार आम्ही ह्या संस्थेमार्फत घेत आहोत. समाजाला एक दिशा मिळावी, एकत्रितपणा यावा समाजामध्ये ही आमची एकमेव भावना आहे. त्याकरता आम्ही सर्व नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा तसेच गोंदिया आणि आजूबाजूचे जिल्हे यांच्याशी संपर्क साधून हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्याचा आणि समाजाची एकजूट करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे सगळ्यांचे सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे ही आमच्या संस्थेतर्फे सर्वांना विनंती आहे. प्रत्येक विभागातर्फे आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळाला. समाज बांधवांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं. याबद्दल या समाज बांधवांचे आम्ही धन्यवाद मानतो आणि दरवर्षी आम्हाला सहकार्य करून समाजाची एकता आणि एकजुटता कायम राबावी, अबाधित राहावी हाच आमचा एक हेतू आहे. समाजाने एकत्र यावं आणि हा सोहळ्याला हातभार लावावा, समाजाला हातभार लावावा हा आमचा एक उद्देश आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही वैदर्भीय परदेशी बढई समाजाच्या वतीने यावर्षी आम्ही सात जोड्यांना परिमेय सूत्रात बांधलेला आहे आणि हा सामूहिक सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही हा सामूहिक सोहळा आमचा 17वा वर्ष आहे. आमच्या समाजात उद्देश आहे की परदेशी बढई समाज हा संपूर्ण विदर्भात आणि MP बसलेला आहे. हा संपूर्ण समाज एकजुटीत यावा आणि एकजुटीची ताकद निर्माण व्हावी आणि आपल्या समाजातील प्रत्येक टप्प्यातल्या व्यक्तींवर आपलं लक्ष द्यावं आणि ज्या कुटुंबियातील लोकांना परिस्थितीमुळं विवाह करण्यात त्यांना प्रॉब्लेम क्रिएट होतो तो प्रॉब्लेम या सामूहिक सोहळ्यामुळं त्याची आर्थिक जी त्याची परिस्थिती असते त्या आर्थिक परिस्थितीचा मात करून तो सामूहिक सोहळ्यातून आपल्या मुलांना तिथे मुलामुलींना लग्न सहजरित्या होऊ शकतं या दोन उद्देश साध्य होतात. सर्वात प्रथम म्हणजे पैसा आणि लोकांचा वेळ. पैसा आणि वेळ वाचला की माणसाला आनंद मिळतो आणि हा आनंद आमच्या परदेशी बढई समाजातल्या संपूर्ण पदाधिकारी हे लोक आपल्या श्रम म्हणजे तन मन धन आणि भरपूर अथक प्रयत्नातून पूर्ण करून या समाजा सामूहिक सोहळ्याला प्रत्येक वर्षी सहकार्य करतात. त्याबद्दल मी त्यांच्यासुद्धा आपल्या वतीने आभार मानतो. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.